नमस्कार, वैशाली चिझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण करणार आहोत बटाट्याची रस्सा भाजी. बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता मी ते मोठ्या आकारामध्ये चिरून घेते आहे. भाजीत घालण्यासाठी एक छोटा कांदा आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि अगदी थोडेसे दाणे भाजून घेतलेत आणि एक छोटा सुक्या खोबऱ्याचा तुकडा किस करून भाजून घेतलेला आहे. हे प्रमाण अतिशय थोडं थोडं घ्यायचं आहे, म्हणजे दाणे पण अगदी थोडे घ्यायचे आहेत आणि खोबरं एक तुकडा घ्यायचा आहे. आता हे मिश्रण मी जाडसर रवाळ असं वाटून घेतलेलं आहे, खूप पेस्ट केलेली नाही आहे. 2 चमचे साधारण मी तेल घेते, मोहरी घातलेली आहे आणि हिंग. फोडणी झाल्यानंतर आपण जे वाटलेलं मिश्रण आहे ते आता परतून घेणार आहे. साधारण 5 मिनिटं तरी मी हे परतून घेणार आहे. परतल्यामुळे कच्च्या कांद्याचा टोमॅटोचा वास निघून जातो. अगदी थोडंसं पाणी मी यात घालते जळू नये म्हणून. आता याच्यामध्ये 1 चमचा मी काश्मीरी लाल तिखट घातले आणि हा घरचा मसाला घातलेला आहे, काळा मसाला घरचा. या जागी आपण कोणताही मसाला घालू शकतो. साधारण 1/4 चमचा मी मसाला घातलेला आहे. 1/2 चमचा हळद घातली आहे. आता हे छान परतून झालेलं आहे. अगदी थोडंसं पाणी घालून परत 1-2 ते 3 मिनिटं मी परतून घेणार आहे. आलं लसूण पेस्ट घातली आहे साधारण 1/2 चमचा. चवीनुसार मीठ. आता हे मिश्रण छान परतून झालेलं आहे. आवश्यक तेवढं आता मी पाणी घालते आहे. पाणी मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. आता जो हा रस्सा आहे 5 मिनिटं मी उकळून घेणार आहे मध्यम गॅसवर आणि उकळल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालणार आहे. कोथिंबीर घातली आहे थोडीशी. पाच मिनटं हा रस्सा छान उकळला आहे. आता याच्यामध्ये मी घालणार आहे बटाट्याच्या फोडी. आता छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवून 1-3 ते 4 मिनिटं लहान गॅसवर मी ही भाजी वाफवून घेणार आहे. 3-4 मिनिटं झाली, आपल्या बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. मस्त रंग आलेला आहे. ही भाजी तुम्ही करून बघा. आवडली तर कमेंट्स द्या, लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. अतिशय साधी सोपी बटाट्याची भाजी अतिशय चवदार लागते. नक्की करून बघा. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.